नमस्कार, सकाळ न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज खासदार संभाजीराजे यांची बैठक होत आहे। या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। काल बुधवारी 16 जूनला संभाजीराजे यांनी कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची सुरुवात केली होती। मूक आंदोलनाने या आंदोलनाची सुरुवात झाली असली तरी राज्य सरकारने याची तातडीने दखल घेतली आहे। संभाजीराजे यांना तातडीने चर्चेसाठी बोलवले। आज या चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सहकारी उपस्थित आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे। जिल्ह्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नासंदर्भात आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज महापालिका प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांच्यासोबत आढावा बैठक घेतली। कोल्हापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी प्रशासनाने गांभीर्यपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। गतवर्षी कोरोना काळात महापालिकेने चांगली कामगिरी केली, मात्र यंदा का रुग्ण वाढत आहेत याचा गांभीर्यपूर्वक विचार करा, अभ्यास करा आणि प्रशासनाने रस्त्यावर उतरून कारवाई करावी, अशी सूचना यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली। तसेच KMT आणि आरोग्य विभागातील ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भातही त्यांनी प्रशासक बलकवडे यांना सूचना देऊन या कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशी सूचना देखील यावेळी केली। काँग्रेसपासून दूर गेलेल्या OBC समाजाला पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात आणण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती काँग्रेसच्या OBC सेलच्या अध्यक्ष भानुदास माळी यांनी आज पत्रकार परिषदेत केली। गेल्या काही वर्षापासून OBC समाज हा काँग्रेसपासून दूर गेला आहे, इतर पक्षाकडे ते आकर्षित झाले आहे, मात्र या पक्षांकडून त्यांची आता फसवणूक झाल्याने पुन्हा या OBC समाजाचे संघटन करून त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही भानुदास माळी यांनी यावेळी सांगितले। कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष द्या, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या वतीने आज करण्यात आली। याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी गलांडे यांना महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आले। कालच महापालिकेच्या एका कोविड सेंटरमध्ये एका महिलेचा विनयभंग झाला होता, त्या अनुषंगाने ही मागणी भाजप महिला आघाडीकडून केली आहे। आणि अशा इतर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सकाळ। धन्यवाद।